नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 24 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पाणलोटात पावसाचे प्रमाण वाढल्याने मुळा धरणात 6,260 क्युसेकने आवक आहे. त्यामुळे धरणात काल रात्री उशिरा जलसाठा 23,000 दशलक्ष घनफूटपर्यंत सरकला होता. धरणात 25,400 दशलक्ष घनफूट साठा झाल्यानंतर नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान अकोले तालुक्याच्या काही भागात पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण अपेक्षेप्रमाणे काल दुपारी ओव्हरफ्लो झाले. भंडारदरा पाणलोटात पाऊस झाल्याने धरणात नवीन पाण्याची आवक आहे. धरणातून निळवंड धरणात पाणी सोडण्यात येत आहे. काल सकाळी प्रवरा नदीतील विसर्ग 12,995 क्युसेक होता. नंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हा विसर्ग 6,645 क्युसेक पर्यंत घटवण्यात आला. कुकडी धरण समूहातील डिंबे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या धरणातील पाणीसाठा काल दुपारी 90% होता. वडस धरणातील पाणीसाठा 92% पोहोचला आहे. गंगापूर धरण 94% भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू झाला आहे. 1,040 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. दारणा पाणलोटात पाऊस मंदावला होता. दारणा धरणात 92.54% पाणीसाठा स्थिर ठेवून या धरणातून 10,486 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्वेश्वर बंधाऱ्यातून 12,620 क्युसेकने गोदावरीत विसर्ग सुरू आहे. गंगापूरचे पाणी दाखल झाल्यानंतर गोदावरीतील विसर्ग वाढवला जात आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा काल सायंकाळी 78% पोहोचला होता. संगमनेर येथे प्रवरा नदीवरील जुन्या छोट्या पुलावरून मोटरसायकलने जाणाऱ्या 2 युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एक जण बचावला असून दुसरा मात्र वाहून गेला. जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या आकड्याने 17,000 टप्पा ओलांडला आहे. सध्या जिल्ह्यात 3,365 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी 566 बाधितांची वाढ झाली तर 5 करोना बळी वाढले आहेत. एकूण बळींची संख्या 231 झाली. आतापर्यंत 13,478 बाधितांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 79% आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.